नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण लोणच्यांमधला एक प्रकार पाहणार आहोत। फक्त मिरचीचं लोणचंसुद्धा केलं जातं, आंब्याचं केलं जातं, वेगवेगळ्या गाजर, मुळा, भरपूर प्रकारचे लोणचे केले जातात। आज आपण लिंबू आणि मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। मग वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया। लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी ते 1/4 किलो हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत। थोडाही त्याला ओलावा ठेवलेला नाही। आणि इथे 10 लिंबू मी असे मोठ्या आकाराचे घेतलेले आहे, तीसुद्धा स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत। आपण आता हे चिरून घेऊया। आपण पहिले आता मिरचीचे तुकडे करून घेऊया। तुम्हाला कशा मिरच्या हव्यात, म्हणजे छोटे पिसावेत, मोठे पिसावे, त्या आकाराचे तुम्ही कापून घेऊ शकता। मी एका मिरचीचे 3 भाग करणार आहे आणि त्या मिरचीला असे मी मधून चिरा देणार आहे। जास्त मोठ्याही नाही ठेवणार, मीडियम अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी कापून घेणार आहे। कधी कधी काय होतं, आपल्याला थोडंसंच लोणचं खायचं असतं, तुम्ही अख्ख्या मिरच्या घेतल्या तर तेवढं मग वेस्टेज जातं, म्हणून छोटे छोटे पीस केले तर खायलाही बरं पडतं। अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपण कापून घेऊया। आपले सर्व मिरचीचे तुकडे आता करून झालेले आहेत। तुम्हाला जर खूप तिखट लोणचं आवडत असेल तर थोड्या काळपट मिरच्या असतात त्या घेतल्या तरी चालते, अशाच पद्धतीने कापून घेऊ शकताय। आता मिरच्या कापून झालेल्या आहेत तर आपण आता लिंबूसुद्धा कापून घेऊया। तर एका लिंबूचे मी ते 8 भाग करणार आहे। तुम्हाला ज्या आकाराच्या लिंबूच्या फोडी हव्यात तेवढ्या तुम्ही त्या आकाराच्या कापून घेऊ शकता। लिंबूच्या फोडी करून झाल्या की त्याच्यातले सर्व बिया मी काढून घेणार आहे। आणि थोड्याफार बिया राहिल्या तर काही हरकत नाही, जेवढ्या काढता येतील तेवढ्या बिया काढायच्या, आणि बाकीच्या राहिल्या तरी चालते। अशाच पद्धतीने मी सर्व लिंबूच्या फोडी करून मी त्याच्यातले बिया काढून घेणार आहे। आपल्या लिंबूच्यासुद्धा सर्व फोडी आता करून झालेल्या आहेत आणि त्याच्यातले सर्व बिया साईडला काढून ठेवलेले आहेत। अशा एकदम अशा छोट्या छोट्या फोडी किती सुंदर दिसतात बघा। त्याच्यातले 1 लिंबू मी शिल्लक ठेवलेला आहे, त्याचा ज्यूस काढून मी ह्या लोणच्यामध्ये टाकणार आहे। आपण लिंबू आणि मिरची आता एकत्र करून घेऊया। हे लिंबू चिरताना थोडाफार रस पडलेला असतो, तर रससुद्धा तो वेस्टेज नाही घालवायचा, तोसुद्धा ह्या बाउलमध्ये टाकून घेऊया, म्हणजे तो लोणच्यामध्ये मिक्स होईल। आपण आता 1 लिंबू ठेवलेलं होतं तर त्याचा रस आपण या लोणच्यामध्ये टाकूया। लोणच्यासाठी लागणारा आपण आता मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी गॅस चालू केलेला आहे आणि आता स्लोसुद्धा केलेला आहे, पॅन गरम झालेला आहे। तर मसाल्यांसाठी मी ते 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेत आणि 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 1/2 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपण थोडेसे खरपूस असे भाजून घ्यायचे, एकदम असे करपवायचे पण नाही, स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे। मसाले आता भाजून झालेले आहेत, मी आता गॅस बंद केलेला आहे, अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचा। लोणच्यासाठी लागणारं तेल आपण घेऊया। मी ते 1 वाटी तेल घेतलेलं आहे। या तेलाला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग आपण लोणच्यामध्ये टाकणार आहे। गरम गरम तेल लोणच्यामध्ये कधीच टाकायचं नाही, कारण लोणचं खराब होतं। जर खूप दिवस लोणचं तुम्हाला टिकवायचं आहे तर थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवा, लोणच्याच्या वरती थोडंसं तेल आलं पाहिजे, इतपत तेल टाका। तेलाला ही खळखळून उकळी आलेली आहे, मी आता गॅस बंद केलेला आहे, आपण थंड होऊ देऊया। तेल थंड होत आहे तर पण आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया। इथे मी 1/2 चमचा हिंग घेतलेले आहे आणि 2 चमचे हळद घेतलेले आहे आणि 3 चमचे मीठ घेतलेलं आहे। या मापाचा चमचा आहे, या मापानेच मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। आणि जो मसाला आपण भाजून घेतला गॅसवरती तर तो मसाला आपण याच्यामध्ये थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे, तोसुद्धा मिक्स करून घेऊया। आणि ती मोहरीची डाळ आहे, अशा पद्धतीची डाळ असते, तरी कोणत्याही दुकानात तुम्हाला सहज मिळेल। ती 4 चमचे घेतलेले आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। कोणताही लोणच्याचा प्रकार असो, मोहरीची डाळ टाकली की लोणच्याचा मसाला खूप छान होतो। असं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मिरची आणि लिंबूला सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे।
आपला सर्व मसाला आता मिक्स करून झालेला आहे. जे आपण आता तेल गरम करून थंड करायला ठेवलेलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण या लोणच्यामध्ये ओतून मिक्स करून घेऊया. सर्व लोणचं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर हे लोणचं तुम्ही असंच हवेमध्ये ठेवायच्या ऐवजी तुम्ही एखाद्या भरणीमध्ये काचेच्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. माझ्याकडे ही भरणी आहे, या भरणीमध्ये मी भरणार आहे. तुम्हाला हे लोणचं जर जास्त टिकवायचं आहे तर थोडंसं तेल जास्त ठेवा. म्हणजे जेवढं लोणचं आहे त्याच्या एक बोटभर वरती तेल असलं पाहिजे. म्हणजे लोणचं व्यवस्थित त्या तेलामध्ये मुरून जास्त दिवस हे लोणचं टिकतं आणि हे मुरतंसुद्धा छान. असंही लोणचं तुम्ही खाऊ शकता. पण कोणताही लोणच्याचा प्रकार असो थोडं मुरलं की अजून छान लागतं. मग थोडंसं मुरू द्या, कारण लिंबू पण त्याच्यामध्ये मुरल्यामुळं खूप छान चव येते त्याची आणि मिरच्यांचा तिखटपणासुद्धा खूप कमी होतो. तर हे लोणचं तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागतं आणि तुमच्या जेवणाची ताटाची रंगत वाढवणारं हे लोणचं आहे. तर नक्की बनवून बघा. आवडलं तर छोटीशी कमेंट करायला विसरू नका. तुमच्या एका छोट्याशा कमेंटने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आपलं लिंबू आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हा ही रेसिपी कशी झाली त्याची प्रतिक्रिया एका छोट्याशा कमेंटने मला कळवू शकता. आपण असंच पुन्हा भेटत राहू वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.